जनसंवाद, पब्लिक स्पीकिंग. तुम्हाला जर असं विचारलं की तुमचा आवडता जनसंवादक कोण, आणखी थोडा विचार करून पहा. याचं उत्तर देताना थोडा विचार तर नक्कीच करावा लागतो, पण तुम्हाला कोणता नेता जास्त आवडतो असं विचारलं तर कदाचित तुम्ही याचं उत्तर सहज द्याल. याचं कारण असतं, मला त्यांचं भाषण फार आवडतं. भाषण आवडतं म्हणजे त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार तर तुम्हाला पटत असतातच, पण त्या व्यक्तीकडं भाषण करण्याची एक विशिष्ट कला आहे ती तुम्हाला भावते, ज्यामुळे तो त्याचं म्हणणं त्याच्या समर्थकांपर्यंत सहज पोचवू शकतो. याच कलेला आपण जनसंवाद म्हणजेच पब्लिक स्पीकिंग असं म्हणतो. एकाच वेळेस अनेक जणांसोबत किंवा समुदायासोबत संवाद साधण्याची कला म्हणजेच जनसंवाद. आपण हे वाक्य पुन्हा एकदा नीट ऐकूया. एकाच वेळेस अनेक जणांसोबत किंवा समुदायासोबत संवाद साधण्याची कला म्हणजेच जनसंवाद. इथं आपण जनसंवाद म्हणजे एक कला आहे असं म्हणालो आहोत. याचं कारण देखील तसंच आहे, पण त्याआधी आपण जनसंवादाविषयी अधिक माहिती घेऊ. जसं जनसंवाद म्हणजे केवळ भाषणच असं नाही, तर अनेक जणांसोबत केला जाणारा कोणताही संवाद. शाळेत शिक्षक एका वेळेस अनेक विद्यार्थ्यांना शिकवतात, हा एक जनसंवादच आहे. काही कंपन्यांमध्ये एका वेळेस काही अधिकाऱ्यांच्या पॅनलसमोर मुलाखत द्यावी लागते, हा देखील एक जनसंवादच आहे. कार्यालयात प्रोजेक्ट किंवा व्यवसाय करताना अनेक वेळेस प्रेझेंटेशन करावं लागतं, तोही एक प्रकारचा जनसंवादच. बदलत्या तंत्रज्ञानानुसार अनेकदा कॉन्फरन्स कॉल किंवा फोनवर मुलाखत होते. मुलाखत जेव्हा अनेक व्यक्तींसोबत होत असते तेव्हा तो एक प्रकारानं जनसंवादच असतो. एखादी जाहीर सूचना किंवा नोटीस बोर्डवर लिहिली गेलेली कोणतीही माहिती यास लेखी जनसंवाद म्हणता येऊ शकतं. जनसंवादाचा विषय व्यापक स्वरूपाचा असतो. हा विषय एक किंवा दोन व्यक्तींवर नाही, तर तो समाजातील एक ठराविक घटना किंवा विचार ज्याचा जनसमुदायावर थेट परिणाम होतो असा असतो. इतिहासात आणि अद्यापही प्रचलित असणारा आध्यात्मिक प्रकार म्हणजे कीर्तन. कीर्तन प्रकार उदयास येण्याचं कारणच जनसंवाद साधता यावा हा होता. या जनसंवादातून समाजाचं मनोरंजन आणि प्रबोधन दोन्हीही व्हावं असा हेतू असायचा. आजच्या काळातलं थोडं अधिक जवळचं उदाहरण पाहायचं असल्यास कोणत्याही राजकीय नेत्याचं भाषण पहा. एखादा नेता आपल्या पक्षाच्या धोरणाशी सहमत असणाऱ्या एका समान विचारांनी प्रेरित असलेल्या समूहासमोर भाषण करत असतो. त्याच्या भाषणाचा विषय काहीही असला तरी एकंदर भाषणात आशावाद असतो, म्हणूनच त्या जनसमुदायासोबत संवाद घडतो. एका विशिष्ट विचाराला पाठबळ मिळवण्यासाठी एका ठराविक समुदायाला प्रेरित करणं हा देखील जनसंवादाचा एक हेतू असू शकतो. महाराष्ट्रात, संपूर्ण जगात अनेक प्रेरक वक्ते आहेत जे वेगवेगळ्या विषयांवर जनसंवाद साधत असतात. अनेक यशस्वी व्यक्ती आपला अनुभव किंवा यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवास वर्णन करताना तुम्ही ऐकलंही असेल. हा अनुभव ते इतर अनेक व्यक्तींना त्यातून प्रेरणा मिळावी किंवा वैयक्तिक प्रगती होण्यासाठी त्याचा लाभ व्हावा यासाठी असतो. थोडक्यात, विशिष्ट समूहास एखादा प्रेरक विचार किंवा मार्गदर्शन करण्यासाठी वक्ता जो काही संवाद साधतो त्यास जनसंवाद म्हणजेच पब्लिक स्पीकिंग असं म्हणतात.